या बातमीचे प्रस्तुत करतात 30 वर्षापासून आपल्या सेवेत असलेले अग्रसेन टेटर्स। आमच्याकडे सोन्यासारखा शरबती गहू उपलब्ध, नरम पोळीसाठी विशेष शरबती गहू उपलब्ध। आमचा पत्ता गजानन महाराज मंदिर जवळ वरुड। पंचायत समिति सभापति विक्रम ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मांगरोळी येथे रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा लक्षणीय प्रतिसाद। रक्तदाता संघ वरुड व ग्रामपंचायत कार्यालय मांगरोळी यांच्या संयुक्त विद्यमानाने पंचायत समिति सभापति विक्रम ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मांगरोळी येथील सांस्कृतिक भवन येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिराला प्रमुख पाहुणे म्हणून बेनोडाचे ठाणेदार मिलिंद सरकटे, तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष बाबाराव बहुरूपी, जरूरचे सरपंच सुधाकररावजी मानकर, मांगरोळीचे सरपंच राजेंद्र घोरमाडे, उपसरपंच प्रकाश ब्रामणे, ग्रामपंचायत सदस्य विलास बांबल, ज्ञानेश्वर खटके, कासुरण्याचे सरपंच प्रवीण गेडाम, सावंगाचे माजी सरपंच दिनेश आंडे, पेठचे उपसरपंच राहुल बोडके, माजी सरपंच मुरलीधर श्रीराव, माजी उपसरपंच राजेंद्र गुल्लाने, पोलीस पाटील शरद श्रीराव, महात्मा गांधी तंटामुक्ती समिती अध्यक्ष अनिल जिचकार, माजी ग्रामपंचायत सदस्य विनोद काळमेघ, योगेश काळमेघ, माजी सरपंच नरेंद्र खुर्त, ग्रामपंचायत सदस्य मिलिंद पोद्दार, सुनील बर्दे इत्यादी प्रामुख्याने उपस्थित होते। भौतिक विकास म्हणजेच गावाचा पूर्ण विकास होत नाही तर त्यात सामाजिक उपक्रमाचा सुद्धा वाटा असावा लागतो। रक्तदान म्हणजे जीवनदान, यासारखे दुसरे पुण्यकर्म कोणतेच नाही। म्हणूनच गावातील युवकांनी या रक्तदान शिबिरात सहभागी होऊन गावाचा अभिमान उंचवलाय। या रक्तदान शिबिराला प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले विक्रम ठाकरे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले, कोरोना काळात रक्तदानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि या अभिनव उपक्रमाची समाजाला अत्यंत गरज आहे। म्हणून त्यांनी रक्तदात्यांचे मनापासून आभार मानले व सर्व रक्तदात्यांना सन्मानचिन्ह, आभारपत्र व प्रमाणपत्र दिले। अविनाश बनसोड, अमरावती 2D न्यूज, वरुड।